मूर्तिजापूर इथल्या शहर पोलिसांनी जुनी वस्ती पठाणपुरा इथं राहणारा एक इसम घरगुती सिलेंडर मधील गॅस अवैधरित्या ऑटोमध्ये भरत असल्याची गोपनीय माहिती मिळालेल्या माहितीवरून शहर पोलिसांनी छापा टाकून 1,40,250 रुपयाचा ऐवज जप्त केला. या तीन आरोपींना अटक करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून मूर्तिजापूर इथल्या जुनी वस्ती पठाणपुरा परिसरात काही इसम अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस ऑटोमध्ये तसंच गाड्यांमध्ये भरून देत असल्याची गोपनीय माहिती मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजय सोळंके यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी 3 डिसेंबरला खात्री करून मिळालेल्या माहितीवरून पठाणपुरा तलाव परिसरात सापळा रचून आरोपी सय्यद रियाज सय्यद हुसेन अब्दुल समीर अब्दुल जफीर अहमद खान रहमत खान या तिघांना ऑटो क्रमांक MH 27 AF 3129 तसंच ऑटो क्रमांक MH 30 P 6393 मध्ये पठाणपुरा तलाव नजीक घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस पंपाच्या सहाय्यानं ऑटोमध्ये अवैधरित्या गॅस भरत असल्याचं आढळून आलं. त्यांच्याविरुद्ध कलम 3 आणि 7 जीवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून बजाज कंपनीचा ऑटो किंमत 1,00,000 रुपये ज्यामध्ये एक गॅस सिलेंडर भरलेले इंडियन कंपनीचे घरगुती गॅस सिलेंडर आणि दुसरा जुना ऑटो किंमत 30,000 रुपये ज्यामध्ये एक गॅस भरलेले इंडियन कंपनीचे घरगुती गॅस किंमत 2,325 तसंच अहमद खान रहमत खान आणि सय्यद रियाज सय्यद हुसेन यांच्याकडून 4 खाली इंडियन कंपनीचे गॅस सिलेंडर किंमत 6,600 रुपये असा एकूण 1,40,250 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. आरोपींवर मूर्तिजापूर पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल भांगे यांनी कारवाई केली. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुमित सोनवणे मूर्तिजापूर.